नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवारी केली आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने एक मोठं यश या सगळ्या निवडणुकीमध्ये मला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी खरं तर आभार मानण्यासाठी सर्वत्र मतदारसंघामध्ये जात आहे. हा मतदारसंघ जो आहे तो खूप मोठा मतदारसंघ आहे. 54 तालुक्यांचा मतदारसंघ आहे. 5 जिल्ह्यांचा, 8 लोकसभा मतदारसंघांचा, 48 विधानसभांचा आणि 7-8 हजारपेक्षा जास्त गावं असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं मी पोहोचू शकतो आणि त्यांचे आभार मानू शकतो याचा प्रयत्न मी करतोय आणि त्याच निमित्ताने आज मी कोपरगाव तालुक्यात देखील आलेलो आहे. माझा प्रयत्न हाच आहे की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकेल आणि त्यांचे आभार मानू शकतो. मी या चॅनलच्या माध्यमातून या कोपरगाव तालुक्यातील सर्व जनतेचे, मी पदवीधर मतदारांचे, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या परिवाराच्या पाठीशी, माझ्या पाठीशी, माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी जो मागच्या 3 टर्म या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जे काम केलं होतं त्याच्या कामाची पावती म्हणून आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभ्या राहिलात आणि मला एक काम करण्याची संधी दिली. निश्चितच मी एक चांगलं काम या संधीच्या माध्यमातून करून दाखवेल. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने एक चांगलं काहीतरी भरीव असं काम या संपूर्ण विभागासाठी मी करेल याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. दादा, आपण आपल्या भाषणामध्ये NEP वर भाष्य केलं, काही आगामी काळामध्ये या नॅशनल एज्युकेशन जी पॉलिसी आहे ती बदल घडवेल असं वाटतं आपल्याला? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही काळाची गरज होती, कारण आपण पाहतो की शैक्षणिक जे धोरणं आहेत ते बदलत चाललेले आहेत. वाईट अवस्था अशी आहे की आज भारतातलं एकही विद्यापीठ जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठामध्ये नाही आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीचं काहीतरी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की NEP ही गेम चेंजर ठरेल आणि एक चांगलं काम भविष्यात NEP च्या माध्यमातून होईल. काल जे आपण ट्विट केले त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती, याची परिस्थिती तमन्नास होईल, नेमकं काय त्याच्यावर स्पष्टीकरण झालं? नाही, स्पष्टीकरण नाही. मी एका शाळेच्या, काल सह्याद्री आमची शाळा आहे त्याच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गेलो होतो. तिथे काही कविता एका विद्यार्थ्यांनी ती वाचली, ती मला आवडली म्हणून मी तिचं ट्विट केलं. त्यातून फार काही अर्थ काढण्याचं काही कारण नाही.